हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात डरपोक आणि महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात खंडणीखोर भ्रष्टाचारी सरकार जर कुठलं असेल तर ते महाविकास आघाडीचं सरकार आहे, हे ठाकरे सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये एक असं सरकार आपल्याला पाहायला मिळतंय की ज्या सरकारच्या काळामध्ये अनाचार, दुराचार, अत्याचार, व्याभिचार, बलात्कार याचे नवीन नवीन रेकॉर्ड्स हे सरकार या ठिकाणी तयार करतंय. म्हणजे एखादी अशा प्रकारची टोळी एकत्रित यावी आणि टोळीनी त्या ठिकाणी राज्य चालवावं अशा प्रकारचं राज्य आपल्याला आज चालताना दिसतंय. पण मी याही पलीकडे जाऊन म्हणेल, हे जे महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार आहे हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात पळपुट, हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात डरपोक आणि महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात खंडणीखोर भ्रष्टाचारी सरकार जर कुठलं असेल तर ते महाविकास आघाडीचं सरकार आहे, हे ठाकरे सरकार आहे. ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला राजकीय परिस्थिती पाहायला मिळते, या सरकारमध्ये खंडणीखोरीची जी काही स्पर्धा लागली आहे, भ्रष्टाचाराची जी काही स्पर्धा लागली आहे, छोट्यातल्या छोट्या पोस्टिंगमध्ये देखील ज्या प्रकारे पैसा घेतला जातो आहे, ज्या प्रकारची टक्केवारी चाललेली आहे, जणू काही यांच्या मंत्र्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि जिल्ह्यातल्या नेत्यांना असं वाटतं की आपलं सरकार राहील की जाईल त्याच्या आधी जितकं खाता येईल, जेवढं करता येईल, जेवढं भ्रष्टाचार करता येईल तेवढं करा आणि त्यामुळे भयानक भ्रष्टाचाराची मालिका आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही जिल्ह्यात बघा, जिल्ह्यामध्ये अवैध वाळूची वाहतूक, अवैध दारूची वाहतूक, अवैध सट्टा अशा अनेक गोष्टी या राजरोसपणे सरकारी आशीर्वादानं चाललेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः यांचे मंत्र्यांपासनं, आमदारांपासनं तर पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्व लोक याच्यामध्ये गुंतले आहेत आणि यांच्यामध्ये भांडणं आहेत, पण ती याकरता नाहीत की जनतेला न्याय मिळत नाही, ती याकरता आहेत की तुला किती हिस्सा मिळतो आणि मला किती हिस्सा मिळतो अशा हिस्से वाटे करण्याकरता आज यांची भांडणं होताना आपल्याला दिसतात. मी तर असं म्हणालो की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वीही विरोधात आम्ही काम केलं, तेव्हाची सरकारं बघितली, पण आता जो भ्रष्टाचार पाहायला मिळतो आहे, मला चिंता या गोष्टीची आहे की महाराष्ट्रातली नोकरशाही ही आज भ्रष्ट होते आणि टोकाची भ्रष्ट होते आणि नोकरशाही करताच महाराष्ट्राला ओळखलं जायचं की महाराष्ट्रातली नोकरशाही एक उत्तम नोकरशाही आहे, पण जे लोक पैसे देऊन पोस्टिंग घेतील ते लोक इन्व्हेस्टमेंट केली आहे तर आता रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पाहिजे आहे आणि मग रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा मेनीफोल्ड असतो, हा कितीतरी पट जास्त असतो आणि मग अशा प्रकारे लोकांना नागवून सामान्य माणसाला त्रास देऊन आणि त्याच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टींची वसुली चालली आहे. आणि म्हणून आज संघर्ष हा अटळ आहे. भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चाला जनतेचा आवाज बनावा लागेल.